मित्रांनो, आंघोळ वगैरे करून फ्रेश करून आम्ही आता दर्शनासाठी निघालो. आमची असं ठरलं की आधी आपण प्रॉपर दर्शन वगैरे करायचं आणि मग प्रसादाचा लाभ घ्यायचा. दोन टाइम दर्शन घेणार आहोत आता. जसं आताही होईल दर्शन आणि नंतर सुद्धा संध्याकाळी पण सुद्धा आम्ही आरतीला जॉईन करू. असा भयंकर वेळ घेतला आणि सगळ्यांच्या ठरल्यानुसार आमचे सगळे बंधू दर्शनासाठी सज्ज. राजू, अशोक, अशोकने फॉरेस्ट कलर घातला म्हणजे असा गर्दीसुद्धा ओळखता येईल. हा तर आपला असा प्लॅन आहे की आधी आपण दर्शन घेऊ आणि नंतर मग प्रसादाचा लाभ घेऊ. हां, आमचे नेताजी पण आहेत पांढऱ्या शर्टमध्ये. आमदार खासदारांच्या टंकीला लागलेले दिसत आहेत. वातावरण बदललं आहे. विजांचा गडगडाट, ढगांचा विजांचा खडखडाट आणि अवकाळी पाऊस असं एकंदरीत वातावरण इकडचं झालं आहे. आणि थेट आता मंदिराच्या इकडे. मित्रांनो, राहण्यासाठी इथे भयंकर चांगल्या सुविधा आहेत. खूप लॉन्च आहेत ना, या भक्ती निवास आहेत, चांगली हॉटेल आहेत, तर राहण्यापिण्याची सोय आहे भरपूर चांगली. तर स्पेशली असं काही सांगण्याची गरज नाही की इकडे तुम्ही पर्टिक्युलर ह्या हॉटेलला जा. स्वस्तात स्वस्त तुमच्या बजेटनुसार इकडे तुम्हाला हॉटेल मिळेल. मित्रांनो, हा इथला बेसिक प्रॉब्लेम. अशोक म्हणतो हा काय बोलतो ते काय कळतं, खरं म्हणाल तर काहीच कळत नाही, कारण इकडच्या लोकल लँग्वेजमध्ये ते चालू आहे. त्यामुळे प्रत्येक प्रदेशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या भाषेला प्राधान्य दिलं जातं. तसं मुंबईमध्ये सर्वच भाषांना प्राधान्य दिलं जातं, ह्याचं दुःख आहे. आणि इथे मात्र त्यांचीच भाषा चालते. तर अशोक, मला कळलं असं तर तुलाही सांगितलं असं, पण मलाहीच कळत नाही ते. आणि हां, मग आता काय, भरपूर ठिकाणी त्याच भाषेचा वापर केला आहे. कुठली भाषा येईल, कन्नड आहे, कन्नड असं कुठली भाषा आहे बघूया. लेट्स सी. माझ्या मागे कमान बघत असाल, आम्ही जस्ट आता मंदिरामध्ये एंट्री मारली आहे. आणि मंदिराच्या अगोदर मस्जिद बघायला मिळालं. मंदिराचा झेंडा. राजू, मंदिराच्या अगोदर मस्जिद बघायला मिळाली. मंदिराचा झेंडा दिसतोय का आपला? अजून तो जशी एंट्री मारावं समोर एक मस्जिद लागेल, तिकडून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं. लेफ्ट घेऊन सरळ चालत राहायचं तर तुम्हाला लगेचच मंदिराचा झेंडा दिसेल. वातावरण बदललं. अवकाळी पाऊस आणि ढगांचा कडकडाट. नमस्कार जय शिवराय. मित्रांनो, हे स्थान पुणे आणि रायचूर लोहमार्गावरती गाणगापूर स्टेशनपासून अवघी 14 मैलावरती म्हणजे भीमा आणि अमरजेच्या संगमस्थानी आहे. श्री नरसिंह सरस्वती येथे वाढीहून आले आणि सुमारे 23 वर्ष येथे राहून इथूनच श्रीशैलकडे त्यांचे गमन केले. त्यांच्या 2 तपाएवढ्या प्रगित साधनेमुळे हे स्थान दत्तोपासनाच्या क्षेत्रात सर्वोपरी महिमान पावले आहे. श्री गुरु जेव्हा इथे आले तेव्हा प्रथम ते संगमावरच राहत, नंतर ते गावात बांधलेल्या मठात राहू लागले. या मठाच्या स्थानीच त्यांच्या पादुकासुद्धा आहेत. वाडीच्या पादुकांना मनोहर पादुका म्हणतात, तर येथील पादुकांना निर्गुण पादुका अशी संज्ञा आहे. जण वाडू येथे असताना त्यांच्या सगुण रूपाची दीप्ती कळसास पोचली होती, मनोहर बनली होती, तर येथे ते देहातील गुणरूपातील होऊन निर्गुण रूप स्वरूप असे पावले होते. गुरुवार हा इथला पालखीचा वार. नित्योपासना दररोज पहाटेपासून सुरू होते. येथील पादुकांना जलस्पर्श करत नाहीत, केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात. येथील निर्गुण पादुका चला आहेत, त्या त्यांच्या आकाराच्या संपुष्टात ठेवलेल्या आहेत. संपुष्टातून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहीत. संपुटांना झाकणे आहेत, त्या पूजेच्या वेळी झाकणे काढून आतच लेपनविधी होतो आणि अन्य उपचारासाठी किंवा पूजोपचारासाठी तामानात उदक सोडतात. पादुका असलेला मठ गावाच्या मध्यभागी आहे. मठाच्या पूर्वेस महादेवाचे स्थान आहे. दक्षिणेस औदुंबर व त्याखाली महादेव पार्वती यांच्या मूर्ती आहेत. पश्चिमेस अश्वस्थानाचे झाड आहे. अश्वथानाच्या पाराभूती नागनाथ, मारुती यांची स्थाने व तुळशी वृंदावन आहेत. मठातील पादुकांच्या गाभाऱ्याला द्वार नाही. दर्शनार्थ एक चांदीचे मढवलेला लहानसा झरोगा आहे. त्या झरोग्यातून
दर्शनार्थी श्रीगुरूंच्या व चिरस्मरणीय निर्गुण पादुकांचे दर्शन घ्यायचे असते. अनेक साधकांना या पादुकाच्या ठाईत श्रीगुरूचे दिव्य दर्शन झाले आहे असं म्हणतात. गावापासून 1 मैल अंतरावर भीमा अमरजा संगम आहे. संगमाजवळच भस्माचा डोंगर आहे. संगमावरील संगमेश्वराच्या देवलयापुढे श्रीगुरूची तपोभूमी आहे. गाणगापूरच्या परिसरात षटकुलीनीर्थ, नरसिंहार्थतीर्थ, भागीरथी तीर्थ, पापविनाश तीर्थ, कोटीतीर्थ, रुद्रपादी तीर्थ, चक्रतीर्थ आणि मनमेतीर्थ अशी अष्टतीर्थ आहेत. गाणगापूरच्या उत्सव समारात दत्तजयंती आणि श्रीगुरूंची पुण्यतिथी या दोन उत्सवांचे विशेष महत्त्व आहे. श्रीगुरूंचे सर्व जीवनकार्य गाणगापूर येथेच घडले आणि आपल्या दिव्यदात्त विभूतमीचे सर्व तेज त्यांनी याच भूमीच्या अणुरेणूत संक्रमित केले आहे. याचमुळे गेली 5 शतके हे स्थान दत्तोपासकाच्या हृदयात असीम श्रद्धेचा असा विषय बनलेला आहे. तर मित्रांनो, जागृत श्रीदत्त यांचे हे परमस्थान ह्या ठिकाणी नक्कीच एकदा भेट देण्यासारखं आहे. तुम्ही नक्की भेट द्या, तुमचा अनुभव आम्हाला नक्कीच कळवा. आमचा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला आपले अभिप्राय करून कळवा. आपल्या अभिप्रायाची वाट पाहत आहोत. तोपर्यंत जय शिवराय. मित्रांनो नमस्कार. आताच अभिषेक केला आम्ही आणि अभिषेक तुम्ही बघितलाच असाल तर अशा प्रकारे तुम्ही इथे अभिषेक करू शकता आणि खूप सुंदर पद्धतीने अभिषेकची पद्धत आहे जी त्यांची आहे ती पार पडतो. खूप सुंदर असा एकदा अभिषेक करण्यासारखा आहे. तर नक्की या मंदिराला भेट दिली तर अभिषेक करा. आपण जो अभिषेक केला कसं वाटलं तुला? खरोखर छान मस्त एकदम. तर मित्रांनो खरंच तुम्ही आलात कधीतरी इकडे अभिषेक नक्की करा. अशोक काय तुझा अनुभव काय? छान झाला अभिषेक, मस्त वाटला. आणि अशी लुटालूट वगैरे नाही, तुमचं जे आत्मसुख आहे ना ते खरंच मिळेल तुम्हाला एकदा. जे काय आहे ते आपलं असं असा क्वेश्चन द्या असं काही जोर जबरदस्ती नाही आहे. आणि मस्तपैकी जो तुमचा अर्धा तास असतो त्यामध्ये एकदम आत्मचिंतन करा, देवाशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. चला जय दत्तगुरू. शब्द कसा होता अनुभव? ध्यान होता अभिषेक केला. कसं वाटलं? मला प्रसन्न झालं. भाऊकी आमची खुश आहे. हरेश अभिषेक केलास कसं वाटलं? एकदम छान वाटलं. आणि मग खूप मजा आली. आता पहिल्यांदा मी या गाणगापूरला आलेलो आणि मला पहिल्यांदा देवदर्शन मला स्वतःला मला असं वाटतं की किती बरं वाटतं की या दर्शनाचं माझ्या मित्राने माझे पूर्ण पैसे पडले आणि असं वाटतं की मी लवकर यायला हवं. पण आता दरवर्षी याप्रमाणे आम्हाला यायचं मला आत्मसुख मिळतो तुम्हाला. नक्की या, खूप छान दर्शन झालं आहे. एकदम खेडेगावात असल्या कारणाने तेवढा गाजावाजा नाही मंदिरामध्ये. मजा आहे, मजा आहे, खूप छान आहे. आत्मसुखासाठी तरी ओके.